हॅलो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मेडिकल एक्झाम कॅन्सल झाल्या आहेत की पोस्टपॉन झाल्या आहेत, त्याच्याबद्दल ऑफिशियल सर्क्युलर आलेले आहेत, त्याच्याबद्दल आपण थोडं डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, हा व्हिडिओ बनवण्याचं रिझन म्हणजे फेक मेसेजेस खूप व्हायरल होत आहेत की मेडिकल एक्झाम कॅन्सल झाल्या आहेत, कॅन्सल झाल्या आहेत. सो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया नक्की काय झालं आहे, कॅन्सल झाल्या आहेत की पोस्टपॉन झालेल्या आहेत. ठीक आहे, त्याच्या अगोदर आपण थोडंसं एज्युकेशनबद्दल समजून घेऊया. जसं आपलं एज्युकेशनमध्ये हायर एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन आणि मेडिकल एज्युकेशन अशा तीन स्ट्रीम बेसिक मेन आहेत. सो आपले जे हायर एज्युकेशन मिनिस्ट्री आहे ते संभाळतात वर्षा गायकवाड मॅडम. तर वर्षा गायकवाड मॅडमने लोअर स्टँडर्डच्या जेवढ्याही एक्झाम आहेत, फर्स्ट टू नाईन्थ अँड इलेवन स्टँडर्ड, ह्या सर्व कॅन्सल केलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांनी टेन्थचा ज्योग्राफीचा पेपरसुद्धा कॅन्सल केलेला आहे आणि स्टुडंटला डायरेक्टली प्रमोट केलेला आहे नेक्स्ट स्टँडर्डमध्ये. त्यानंतर सेकंड जो पार्ट आहे आपला टेक्निकल डिपार्टमेंट, टेक्निकल डिपार्टमेंट सांभाळत आहेत उदय सामंत सर. तर उदय सामंत सरांनी फायनल इयर एक्झाम सोडून बाकी सगळ्या इयरच्या एक्झाम कॅन्सल केलेल्या आहेत. आता आपण येऊया मेडिकल डिपार्टमेंटकडे. मेडिकल डिपार्टमेंट सांभाळत आहेत अमित देशमुख सर. तर अमित देशमुख सरांचा फायनल डिसिजन अजून आलेला नाही आहे, बट काही ऑफिशियली त्यांनी सर्क्युलर दिलेले आहेत, ते आपण बघूया. जसं की तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाच्या न्यूज आर्टिकलनुसार बघू शकता की मेडिकल स्टुडंटची एक्झाम कॅन्सल होणार नाही. जसं की बाकीच्या स्ट्रीममधल्या मुलांना प्रमोट केलेलं आहे तसं मेडिकल स्टुडंटला प्रमोट करण्यात येणार जाणार नाही. सो मेडिकल स्टुडंटच्या एक्झाम होणार आहेत ना की त्या कॅन्सल होणार आहेत. आपण आता ऑफिशियल सर्क्युलर पाहूया. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक, ह्याच्यामध्ये जे काउन्सिलर आहेत, एक्झामिनेशन काउन्सिलर डॉक्टर अजित गजानन पाठक, तर ह्यांनी एक सर्क्युलर जारी केले. त्याच्यानुसार तीन पॉईंट इथे इम्पॉर्टंट आहेत समजण्यासारखे. सो फर्स्ट पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये तुमचं डिफाईन होतं की तुमच्या एक्झाम पोस्टपॉन केलेल्या आहेत. सेकंड जो पॉईंट आहे तोही इम्पॉर्टंट आहे की तुमचं महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि आपलं एज्युकेशन डिपार्टमेंट जेवढेही कॉलेजेस आहेत, मेडिकल कॉलेजेस, ते एकत्र येऊन एक शेड्यूल ठरवत आहेत मेडिकल स्टुडंटसाठी. आणि तिसरा जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मेडिकल एक्झाम जेव्हाही होईल त्याच्या खूप अगोदर स्टुडंटला नोटिफिकेशन येईल, सो दॅट स्टुडंटला टाईम मिळेल अभ्यास करण्यासाठी. अजून एक सर्क्युलर आहे, ज्या सर्क्युलरनुसार तुम्ही इथे बघू शकता, इथे एक डेट दिलेली आहे 15/6/2020 नंतर घेण्याचे नियोजन करण्यात आले. म्हणजेच काय, जी तुमची एक्झाम असेल ती 15 जून नंतरच होणार आहे. तो स्टुडंटला खूप सारा टाईम आहे आत्ता अभ्यास करण्यासाठी, तर स्टुडंटने अभ्यास चालू करावा कारण तुमची एक्झाम कॅन्सल होणार नाही. ठीक आहे, सो जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट नोटिफिकेशन मिळवा. थँक्यू.